कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अप्पे, तुझं काही ठरत नसेल ना तर माझा मार्ग मोकळा कर बघ पोरी. हंबीर जर काही इथं राहणार असेल ना तर मी इथं राहणार नाही नक्की. बाबा आहो तुम्ही असो मी. विना काका, तिचं काही ठरतच नाही, तिला कोड्यात टाकण्यापेक्षा निघू आपण. बाब, यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, आपण आला आपल्यापेक्षा सरकार जवळचे. अगं रुपाली, त्यानं काय फरक पडणार आहे, चल आपण निघूया. बाबा. आजोबा. काय रे बाळा? मा बाबा, मी आपल्या फॅमिलीचं पूर्ण चित्र काढले. आजोबा हे बघा. उत्तराखंडला असताना मला सारखं वाटायचं कि माझी फॅमिली अशीच एकत्र असावी. अमोल. बाबा, आजोबा, मा, तुम्ही सगळे का भांडता? बा म्हणते माफ करणं माणूस मोठा असतो. अरे अमोल बाळा, ते शक्य नाही रे आता. पण का काकी, तू म्हणले होते ना कि 7 वर्षाचं दुःख नाही विसरता येत. हो. मग बघ की मी आपली फॅमिली एकत्र असलेलं चित्र काढलंय, माझं 7वं चित्र. आपण एकत्र असतो तर मला अण्णू दादा सोबत राहता आलं असत. अमोल, अरे आम्हाला इथं नाही राहता येणार बाळा. आपण का आजोबा? अमोल बाळा, आम्ही सरकार आजोबांबरोबर नाही राहू शकत इथं. प्लीज आजोबा, आपण एकत्र राहूया ना. अमोल, अरे बाळा, सरकार आजोबांनी जे काय केलं ना ते तुला कस सांगू रे मी. ठीक आहे, पण आजोबा मला एक माहिती आहे, मला दुनिया आजोबा माझ्या सोबत एकत्र पाहिजे. अमोल बाळा, माझा लय जीव आहे रे तुझ्यावर, पर आजोबा प्लीज थांब ना. ठीक आहे बाळा, थांबतो मी. अरे तुझ्यासाठी 7 वर्ष जीव तुटलाय रे माझा, आता ना तू म्हणशील तेच होईल बघ. दिवस बदलताय, 7 वर्ष मला जे करायला जमलं नाही ते अमोलमुळे शक्य झालं. नियती काही एक, पण ही दोन घरं एकत्र येऊ. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.